मुंबईला दिलासा देणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईसह राज्याची कोरोनाच्या मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, कारण आज राज्यात 100 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. तसंच मुंबईलगतच्या शहरांमध्ये प्रत्येकी एकेका कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईचा लगतच्या पालिका क्षेत्रात किती कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले त्यावर एक नजर टाकूया. मुंबईमध्ये 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तर नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि वसई विरार या पालिका क्षेत्रांमध्ये केवळ एकच रुग्ण आढळून आलेला आहे. याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आणि आता आणखी एक दिलासा देणारी बातमी. 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबतचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस देण्यात येतोय. सध्या चीन आणि दक्षिण कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढलाय. यामुळे सावध राहण्याचा इशारा केंद्र सरकारनं आधीच दिलाय. आणि या पार्श्वभूमीवर आता बूस्टर डोस देण्याचा निर्णय सुद्धा होऊ शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.